इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे काय की लिंगामध्ये जी ताठरता येते रुग्ण, म्हणजे जी पुरुषाला लिंगामध्ये ताठरता येते ती ताठरता यायला वेळ लागतो एक तर या इरेक्टाईल डिसफंक्शनला घालवण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्याला म्हणतात की ईडी पिल्स. बरोबर, हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आमच्या सायकोसेक्शॉलॉजीमध्ये. भावना उद्दीपित झाली की त्यावेळेला, म्हणजे अगदी मनामध्ये भावना उद्दीपित झाली की वीर्य सकलन होणे, त्याला आपण पीई म्हणतो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. ब्रँड नेमने व्हिएग्रा नावाने मिळते, सुहाग्रा नावाने मिळते, पिनेग्रा नावाने मिळते, मस्ती, मॅन फोर्स वगैरे अशा वेगवेगळ्या ट्रेड नेम नावानी या गोळ्या बाजारामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मेनली जे कंटेंट आहे ते कंटेंट आहे सिडेनाफिल. सर, गेल्या काही दिवसांपासून की लैंगिक शक्तिवर्धक गोळ्या ज्या की व्हायग्रा या नावाने परिचित येतात, तर ह्या गोळ्या घेतल्यामुळे तरुणांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या, तर नेमकं काय सांगाल, ह्या कशामुळे होत आहेत, की या गोळ्या घेतल्यानंतर काय नेमकी रिॲक्शन वगैरे शरीरात होत असेल? आता सर्वप्रथम बघा, बाजारामध्ये ज्या गोळ्या मिळतात या सेक्स स्टिम्युलंट गोळ्या, तर त्यामध्ये दोन टाईपच्या गोळ्या आहेत. एक तर पहिली गोळी आहे ती, तिला म्हणतात ईडी पिल, आणि दुसऱ्या आहेत त्या पीई पिल्स. ईडी पिल म्हणजे काय की इरेक्टाईल डिसफंक्शनसाठी घेतल्या जाणाऱ्या पिल्स, आणि दुसऱ्या आहेत की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी घेतल्या जाणाऱ्या पिल, त्यांना म्हणतो पीई पिल. आता आपण पहिले इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे काय हे बघूया. हां, ठीक आहे. इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे काय की लिंगामध्ये जी ताठरता येते रुग्ण, म्हणजे जी पुरुषाला लिंगामध्ये ताठरता येते ती ताठरता यायला वेळ लागतो एक तर, त्याला डिलेड इरेक्शन म्हणतो आम्ही, किंवा दुसरं इनकम्प्लीट इरेक्शन म्हणजे अर्धवट टाईटपणा येणे, किंवा इरेक्शन जो आहे तो सस्टेंड होत नाही. बरोबर, म्हणजे जास्त वेळ टिकत नाही ताठरता. या तीन पद्धतीच्या अडचणी जर आल्या ताठरतेमध्ये तर त्याला आपण म्हणतो की इरेक्टाईल डिसफंक्शन झालं. तर या इरेक्टाईल डिसफंक्शनला घालवण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्याला म्हणतात की ईडी पिल्स. बरोबर, हा एक कॉमन प्रॉब्लेम आमच्या सायकोसेक्शॉलॉजीमध्ये. आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो पी पी म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. ठीक आहे, की त्याच्यामध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये की ज्या वेळेला आपल्याला कामात भावना उद्दीपित झाली की त्यावेळेला, म्हणजे अगदी मनामध्ये भावना उद्दीपित झाली की वीर्य सकलन होणे, त्याला आपण पीई म्हणतो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. किंवा त्यामध्ये दुसरं की फोरप्लेच्या दरम्यान इजॅक्युलेशन होऊन जातं, किंवा पिनेट्रेशन केलं आहे आतमध्ये आणि पिनेट्रेशन केल्यानंतर काही स्ट्रोकमध्येच आधी विदिन 2 मिनिटाच्या आतमध्ये इजॅक्युलेशन होऊन जातं, तर त्याला म्हणतो आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. तर या दोन्ही गोष्टींसाठी बाजारामधल्या गोळ्या, म्हणजे खूप सारी लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता जाऊन मेडिकलमधून या गोळ्याचं सेवन करतात. बरोबर, तर यामध्ये इरेक्टाईल डिसफंक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या गोळ्या आहेत तर त्यांचे जसं सिडेनाफिल आहे, टाडालाफिल आहे, ॲव्हानाफिल आहे आणि वर्डानाफिल आहे. तर फिल लागलं यांच्या मागे, हा जो एक ग्रुप आहे या ग्रुपला म्हटलं जातं आहे की PDE5 इनहिबिटर ग्रुप. हा जो PDE5 इनहिबिटर ग्रुप आहे तर त्या म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म की फॉस्फोडायस्टेरेज 5 या ग्रुपमधले हे सगळे कंटेंट आहेत. तर या गोळ्या आहेत, तर या वेगवेगळ्या म्हणजे ब्रँड नेमनी बाजारामध्ये मिळतात. जसं सिडेनाफिल जर तुम्ही म्हणाल तर सिडेनाफिल जे कॉमनली तुम्ही आता जसं सांगितलं की व्हिएग्रा, हे त्याचं काय झालं, ब्रँड नेम झालं. बरोबर, ब्रँड नेमने व्हिएग्रा नावाने मिळते, सुहाग्रा नावाने मिळते, पिनेग्रा नावाने मिळते, मस्ती, मॅन फोर्स वगैरे अशा वेगवेगळ्या ट्रेड नेम नावानी या गोळ्या बाजारामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मेनली जे कंटेंट आहे ते कंटेंट आहे सिडेनाफिल एक. आता दुसरं आहे जे टाडालाफिल. बरोबर, टाडालाफिल जे आहे तर ते तो पण वेगवेगळ्या ब्रँड नेमच्या नावाने बाजारामध्ये अवेलेबल आहे. कॉमनली या दोन गोळ्या वापरल्या जातात. आता तिसऱ्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ॲव्हानाफिल. बरोबर, ॲव्हानाफिलही बाजारामध्ये आलेली आहे. हां, लॅबेट्रो वगैरे नावाने आलेली ती, किंवा वर्डेनाफिल हे पण आलेलं आहे बाजारामध्ये. तर या एक इरेक्टाईल डिसफंक्शनच्या गोळ्या, आणि दुसरा जो आहे की तो प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी ज्या गोळ्या वापरल्या जातात त्याला पीई पिल्स. त्याच्यामध्ये कंटेंट मेनली जे असतं ते आहे डेपॉक्झिन म्हणून कंटेंट आहे. ठीक आहे, तर या युजली ॲलोपॅथिक फिजिशियन्स या गोळ्या वापरतात. ठीक आहे, ओके.